आलेलो आहे तर कसुऱ्या गावापासून थोड्याच अंतरावर शिवार आहे, तर तिथं आपण आलेलो आहे कॉल रेस्क्यू करण्यासाठी. तुम्ही पाहू शकताय त्यांनी छोटंसं मंदिर वगैरे बांधलेलं आहे आणि तिथंच महादेवाचे आपले मंदिर तुम्ही पाहू शकताय. आणि याच ठिकाणी त्यांनी पाहिलेले माऊली सर आहे, त्यांचे मिसेस पण आहे आणि त्यांच्या छोट्या भावांचे घरचे पण. तर तुम्ही पाहू शकता हे काम करत असताना त्यांना दिसलेला आहे खूप भला मोठा असा साप. तर दोघे साप एकाच जागी होते असे त्यांचं म्हणणं आहे, पण आम्ही ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस मला तर सध्या एक दिसतंय. त्याच्यानंतर आपण थोडं तिकडे जाऊन बघूया, हा थोडा बसलेला आहे तर बसू द्या. मला असं वाटतंय की आपण थोडं इकडे जाऊन बघूया, कारण की त्यांनी पाहिलं होतं दोन सापन लपण्यासाठी फक्त इथं जागा ही जी ठेवलेली आहे पराठीच आहे. तर बघूया पहिली इथं साप आहे का. तर बघा तुम्ही पाहू शकताय याच्याच खाली आहे हा सुद्धा अजगर साप. खूपच मोठे मोठे असे दोघे अजगर साप तुम्ही पाहू शकताय इथं बसलेला आहे निवांतपणे. तर ज्यावेळेस यांनी जे पाहिले त्यावेळेस हे एकत्र होते, त्याच्यानंतर यांचा आवाज वगैरे झाला असणार आहे तर हे अलग झाले. तर आपण पहिले एका एकाला व्यवस्थितपणे रेस्क्यू करूया. आणि बघा हा अजगर साप आहे, पूर्णपणे बिनविषारी. इंग्लिश मध्ये याला इंडियन रॉक पायथन असे म्हणतात. तर आपण पहिले करूया. तर बघा तुम्ही पाहू शकता हा साप सुद्धा निघून जिथं त्यांना लपण्यासाठी चांगली जागा वाटत असते त्याच ठिकाणी ते आपला बचावासाठी म्हणावं किंवा भीतीपोटी म्हणावं तिथं ते लपत असताय. तर तुम्ही पाहू शकता एकाच ठिकाणी आता दोघे सापही तिथं लपलेले आहेत. तर आपण त्यांना व्यवस्थितपणे एकाच ठिकाणी रेस्क्यू करणार आहेत. तर पहिले आपण थोडी थोडी पराठी हटावून घेऊया, त्याच्यानंतर हा व्यवस्थितपणे इथून इकडून या इकडून व्यवस्थित दिसेल तुम्हाला. तर बघा तुम्ही पाहू शकताय निवांतपणे बसलेले असे दोन अजगर साप. 15 फुटापर्यंत वाढते महाराष्ट्रामध्ये आणि जरी एवढे मोठे वाटत असले तरी पूर्णपणे बिनविषारी आहे. छोट्या उंदरापासनं तर मोठ्या वाघापर्यंत हे शिकार करतात. जसं साईज वाईज त्यांची साईज जशी असेल तशी ते शिकार करतात. तर आपण पहिले याला रेस्क्यू करून घेऊया, मग सांगते मी याच्याबद्दलची तुम्हाला थोडी माहिती. ठीक आहे. नाही पहिले याला काढलं असतं आपण तिथे. ही काढी जरा तुम्ही. हा तर बघा पाहू शकताय तुम्ही आपण हे त्यांनी काहीतरी मला वाटते त्या देवाऱ्याला असं दरवाजा केलेला असणार आहे. तर बघा एकाच ठिकाणी दोन विशाल काय साप तुम्ही पाहू शकताय निवांतपणे बसलेले. आणि कलरमध्ये तुम्ही पाहू शकता पिवळसर राखडी कलरमध्ये ते येतात आणि तोंड असे चपटे त्यांचे तोंड असते आणि थोडे गुलाबी कलर मध्ये. एक साप जाते पहिले आपण त्याला बघा आपल्यासोबतच आज मदतीला विनय दादा शर्मा पण आहेत आणि आम्ही दोघं मिळून हा साप व्यवस्थितपणे इथून रेस्क्यू करणार आहेत. पहिले त्याला काढून घेऊया हा निवांत बसलेला आहे साप. तो व्यवस्थितपणे रेस्क्यू करू कारण की ते निवांत बसलेले. पण एकाच ठिकाणी दोन साप आढळणे म्हणजे मला असं वाटते त्यांचा सध्या तर आता थंडीचा मौसम चालू आहे तर मिलन काळाचा आहे. तर एका ठिकाणी मेल फिमेल असावेत, अंदाज आहे असा की मेल फिमेल असावेत. तरी आपण त्यांना व्यवस्थितपणे एकाच ठिकाणी रेस्क्यू करूया, कारण की तुम्ही पाहू शकताय निवांत बसलेले. तरी आपल्याला इथून काढणे त्यांना लवकरच काढावे लागेल कारण की जवळच नदी आहे. याच्याच रस्त्याच्या बाजूला नदी आहे तर नदीच्याच आजूबाजूला हे साप राहणारे असताय. तर काही कारणास्तव किंवा वर आले असणार आहे ते शेत परिसर आहे पूर्ण तर वर आले असणार आहे. तरी करूया आपण व्यवस्थितपणे याला आता. तर बघा आवाज तुम्ही पाहू शकताय ज्यावेळेस आपण त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहे तर ते लगेचच चिडतो. नी बघा आवाज त्याचा पूर्ण शिट्टीसारखा आवाज येतोय. अंगामध्ये हवा फुलवून स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करते आणि लगेचच स्प्रिंग बाईट हा हल्ला सुद्धा करते. त्यांनी यशाकार केलेला आहे. तरी आपण त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न जर करणार आहे तर आपल्यावर तो अटॅक करणार आहे.
पण आपल्याला हा इथून करावा लागणार आहे व्यवस्थितपणे रेस्क्यू. तिकडून घेऊ का? ठीक आहे कौन रे बा? मीच का? याचं तोंड कुठे नाही तर त्याला पकडायला जाऊन येणार जरा. खूप असं चिडलेला असा साप आहे तर आपण ह्याला व्यवस्थितपणे आता बाहेर काढणार आहे, कारण की इथं दुसरा पण लगेचच बसलेला आहे, त्याला सुद्धा आपण बाहेर काढणार आहे. पहिले याला आपण व्यवस्थितपणे थोडं मोकळ्या जागी घेऊया. पिशू फेका माझ्याकडे. अरे बट्टा बस बस. आडी मारून पिळगळून त्याचा दम हे करून हा आपले भक्ष्य असेच मारत असते. ताट करणे असं फूट दाखवून होते. तर बघा साधारण हा तुम्ही पाहू शकताय साडेआठ फुटाचा हा आहे. जरी हालत ना लांबी ना जास्त नसला तरी ग्रोथ खूपच आहे. तर आपण याला व्यवस्थितपणे हे का बॅग तर लांब करा त्याला. तर बघा तुम्ही पाहू शकताय आपण केलेला व्यवस्थितपणे असा प्रेस घेऊन तुम्ही वजनानं पण खूप आहे. आणि ओळख मध्ये बघा, ओळख मध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगते, थोडं खाली ठेवून असं सांगते. ओळख मध्ये तुम्ही पाहू शकताय त्याला जास्त वेळ आपण हेड कॅच नाही करू शकत आहे. तर मी त्याची पूर्ण बॉडी खाली ठेवून तुम्हाला त्याची ओळख सांगते. तर बघा घोणस याप्रमाणे दिसतो, पण घोणसवर एक प्रकारची चाईन तयार झालेली असते. तर याच्या अंगावर चित्र विचित्र प्रकारची एक डिझाईन असते. आणि जरी शरीराने एवढा जाडा वाटत असला तरी याला घाबरण्याचं कोणतंच कारण नाही आहे, कारण की पूर्णपणे बिनविषारी असा साप आहे. त्याच्या दातांचा उपयोग त्याला फक्त आणि फक्त भक्ष्य घेण्यासाठी हा होत असतोय. आणि हा सहजरित्या पाण्यामध्ये किंवा झाडावर जमिनीवर सहजरित्या हा राहू शकतोय. तरी आपण करणार याला व्यवस्थितपणे आता बॅगिंग. आणि विशेष म्हणजे हा शेड्यूल वन मधला प्राणी आहे, तर याला वन कायद्याने एक कायदा दिलेला आहे. तर बघा यांना एक कायदा तयार झालेला आहे, जर हा साप हाताळला किंवा घरामध्ये ठेवला किंवा मारला तर 6 वर्षाची जेल ही 25,000 रुपये दंड आपल्याला लागू शकतो. तरी आपण याला करणार व्यवस्थितपणे बॅगिंग आता. आणि त्याच्यानंतर दुसरा तिथं निवांत बसलेला आहे त्याला सुद्धा आपण रेस्क्यू करणार आहे. सध्या तरी मी हा दादांच्या ताब्यात देते आणि दुसरा साप हा रेस्क्यू करते. तर बघा आपण लगेचच आता एक साप रेस्क्यू केलेला आहे आणि दुसरा साप करणार आहे आपण रेस्क्यू. उचलूया आपण, उचलून बघूया काय करतोय. अरे बापरे तोंड दिसत आहे. तर बघा हा सुद्धा निवांतपणे बसलेला आहे. आणि किती वेळ जर त्यांना शिकार करायची असली तर असाच घात लागून ते बसत असताय. तर आपण काही त्याची शिकार नाही आहे, आपण त्याला पकडायला आलेलो आहे. तर बघा त्याला इथून आपण ज्या वेळेस व्यवस्थितपणे रेस्क्यू करणार आहे त्याच्या योग्य त्या पर्यावरणामध्ये आपण त्याला मुक्त करू. तसं योग्य पर्यावरण आहे पण शेतपरिसर आहे, शेतपरिसरामध्ये लोक हे काम करताय. आणि आता बघा निंदन चालू आहे, त्या निंदनाच्याच निंदन करता वेळेस त्यांना दिसलेलं आहे हे साप. तर त्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तर आपण व्यवस्थित बाहेर काढणार आहे याला. दादा उचलता का थोडं हे?
तर बघा दुसरा सुद्धा, अरे बाप वेल वेल, दुसरा सुद्धा साप आपण केलेला आहे व्यवस्थितपणे रेस्क्यू. आणि तुम्ही पाहू शकताय त्या सापापेक्षा हा साप थोडा छोटा, म्हणजे 7-7.5 फुटाचा असावा. तर जर हे इथं मीटिंगसाठी आले असावे तर ते फिमेल आणि हा मेल असावा. तर आणि पाहू शकताय तर बघा आपण दोघं साप तुम्हाला एकत्रित मी दाखवून देणार आहे. तरी आणि चिडला आहे, चिडल्यावर त्याचा आवाज तुम्ही बघा. आणि आपण हात लावताच केपी ते अशी अंगावरशी हे करत असताय. बस थांबा, बघा तुम्ही पाहू शकताय दोघी साप आपण एकत्रितपणे एकत्रित ठिकाणी होते. तर एकाच ठिकाणून आपण रेस्क्यू केलेले आहेत. आणि मी जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की ही फिमेल असावी ना मेल असावा. तर थंडीचे दिवस चालू आहे तर हे मीटिंगसाठी तिथे आले असणार आहे, कारण की एकाच ठिकाणी दोन साप निघणं म्हणजे काही एकाच ठिकाणी दोन साप हे निघले नसते. आणि जवळच नदी आहे त्यामुळे हे वर चढून आले असणार आहे. तर आपण बघा याला व्यवस्थितपणे तुम्हाला ओळख सांगितलेली आहे, खाद्य सुद्धा मी सांगितलेलं आहे. छोट्या उंदरापासून तर मोठ्या वाघापर्यंत हे भक्ष्य आपले घेऊ शकताय. तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे जहर नसते किंवा विष नसते, हे आपले भक्ष्य हे आवळूनच मारत असताय आणि त्याच्यानंतर गिळून घेता. तर बघा दोघं साप आहे, पण जरी पूर्णपणे बिनविषारी असले तरी चावल्यानंतर ही जाई खूप मोठी होते, कारण की त्याचे त्यांच्या तोंडामध्ये दात हे 172 हे दात असताय. आपण तिथून रेस्क्यू केले त्यावेळेस त्यांचा आवाज खूप होता, आता थोडे शांत झालेले. तरी आपण लवकरात लवकर कोणत्याही प्रकारची याला इजा न करता किंवा कोणत्याही प्रकारचा त्याला इजा न करता लगेच आपण याला बॅगिंग हे करणार आहे. बघा मी दोघी साफे सोडलेले तरी ते सुस्तपणे एकाच ठिकाणी बसलेले, पण आपल्याला हे सापीतून घेऊन जावं लागणारच आहे, कारण की एवढा मोठा साप दिसल्यानंतर नागरिकांमध्ये भीती खूप वाढते आणि त्याच्यानंतर ते वावरतच येणार नाही जर हे साप इथं राहिले तर. ठीक आहे, लगेचच आपण करू याला व्यवस्थितपणे आता बॅगिंग, रेस्क्यू करू जोपर्यंत तो बसलेला आहे तोपर्यंत. नाही जाते तो मध्ये बरोबर. थांबा सोडू नका. पाहू शकता तुम्ही आपण हे साप आज सकाळी रेस्क्यू केलेले होते तातोड्यांच्या वावरामधून. तर आपण त्याला पर्यावरणामध्ये व्यवस्थितपणे रिलीज करतोय, पाहू शकताय. आणि व्यवस्थितपणे ते त्याच्या पर्यावरणामध्ये राहतील सुद्धा. ठीक आहे, आपण रिलीज केलेलं आहे त्यांना. ज्या ठिकाणून आपण दोघं एकाच ठिकाणून रेस्क्यू केलेले होते तर एकाच ठिकाणी आपण त्यांना मुक्त सुद्धा केलेले आहे. थोडं धक्का लावू का फास्ट जा तुम्ही. प्रमोद दादा आता त्यांच्या इथे प्रवीण पाहिजेच लागले. अजगर साप हा निशाचर असून हा रात्रीच ऍक्टिव्ह राहत असते, त्यामुळे आपण थोडं संध्याकाळ झाल्यावर त्याला सोडलेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद. असेच अजून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.